नमस्कार, मी मनाली गोळे, बदलापूर विकास न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। पाहूयात आजच्या ठळक बातम्या। बदलापूर पश्चिम येथील वेलवली परिसरातील सूरज किरण सोसायटीत राहणाऱ्या कैलास रामचंद्र चांगुलकर यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली। सदर घटनेची तक्रार बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात करण्यात आली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुतार व हेड कॉन्स्टेबल शिंगाडे याचा अधिक तपास करीत आहेत। बदलापूर पश्चिम बॅरेज रोड येथील खामकर शाळेत वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेत सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेऊन वेगवेगळ्या वेशभूषा रंगविल्या। बघूयात या छोट्या दोस्तांनी कशी धमाल केली येते। मी आहे शकुंतला। तुम्हाला तर माहितीच असेल शकुंतला कोण। मी तुषांतची पत्नी। थँक्यू। आता आमचे शिक्षण खामकर विद्यालय सेमी इंग्रजी आणि इंग्रजी या दोन माध्यमातून चालते। आता हा वेशभूषा हा एक प्रकार आहे, तो मुलांच्या एक अभ्यासक्रमाचा एक भाग आहे। अभ्यासक्रमामध्ये केवळ शालेय पुस्तकाचाच अभ्यास नव्हे तर सर्वांगीण विकास करण्यासाठी विविध प्रकारचे खेळ, विविध प्रकारचे अशा प्रकारे वेशभूषा, चित्रकला स्पर्धा वगैरे वगैरे सर्व मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ह्या सर्व प्रकारचे प्रकार हे शाळेमध्ये चालवले जातात आणि चालवलेही पाहिजे। आता वेशभूषेबद्दल म्हणायला झालं तर काही मुलं देवदेविकांचे वेशभूषा करून आले आहेत, तर काही ऐतिहासिक पौराणिक पुरुषांचे आहेत, स्वातंत्र्य वीरांचे आहेत, तर काही सध्याच्या नटनट्यांचे उद्या करून आले आहेत। याचाच अर्थ की त्यांना संपूर्ण जगाचा इतिहासाची भूगोलाची संपूर्ण जगाची माहिती व्हावी। कोणी बराक ओबामा सुद्धा झालेला आहे याच्यामध्ये, तर म्हणण्याचा अर्थ काय की बराक ओबामा कोण आहे त्या मुलाला त्या कळलं। याचाच अर्थ असा आहे की संपूर्ण जगाची माहिती ह्या विद्यार्थ्यांना ह्या विविध उपक्रमातून होत जाते आणि तोच दृष्टिकोन ठेवून मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा ह्या दृष्टिकोनात श्रीकृष्ण खामकर सेमी इंग्लिश स्कूल आणि इंग्लिश स्कूल ही असे उपक्रम नेहमीच राबवत असते। श्वेता शिर्केसह रूपा काळे, बदलापूर विकास। शैलेश वडनेरे यांचे दत्तवाडी श्री गणेश उत्सव मित्र मंडळ यावर्षी इको फ्रेंडली गणपती उत्सव साजरा करणार आहे, त्यानिमित्ताने बदलापूर विकासने त्यांची खास मुलाखत घेतली। नमस्कार, आज आपण भेट देणार आहोत दत्तवाडी श्री गणेश उत्सव मंडळाला। मंडळांचे अध्यक्ष शैलेश वडनेरे यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत की कशा प्रकारे यावर्षी ते गणपती उत्सव साजरा करणार आहेत। प्रथम सार्वजनिक गणेश उत्सवाचे जनक आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे आम्हाला महामंत्र देणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना श्रद्धेचा प्रणाम। गेले 3 वर्ष श्री दत्तवाडी श्री गणेश उत्सव मित्र मंडळ यांच्या माध्यमातून आम्ही गणेश उत्सवाचं आयोजन करत असतो आणि गणेश गणराय हा असा देव की जो सुखकर्ता आणि दुःखकर्ता, सुखात सुख देणारा आणि दुःखाचं हरण करणारा असा देव असल्याने गणेशाचा उत्सव साजरा करणं हा एक म्हणजे आपल्या परिसरामध्ये सुख शांती समृद्धी आणि परिसरातील नागरिकांना त्यांच्या दुःखाचं हरण व्हावं, त्यांना सुख प्राप्त व्हावं, यशक कीर्ती आणि प्रतिष्ठा प्राप्त होईल अशा एक उद्देशाने आम्ही ह्या उत्सवाचं आयोजन करत असतो आणि ह्या उद्देशाने आम्ही आयोजन करण्यास गेले 3 वर्ष सातत्याने प्रयत्नशील असतो। आम्ही इको फ्रेंडली हा एक ह्याच्यामध्ये कन्सेप्ट आम्ही वापरलेला आहे आणि याच्यामध्ये आम्ही शाडूची मूर्ती जी आम्ही इथे वापर करत असतो त्याचप्रमाणे जी सजावट जी असते ती देखील इको फ्रेंडली असावी असं आमचं एक थोडंसं उद्दिष्ट असतं, परंतु त्यात 10% एक थर्माकोलचा वापर हा एक अनिवार्य असतो, तो सोडला तर 90% एक इको फ्रेंडली असा एक सजावट करण्याचा आमचा प्रयत्न या ठिकाणी असतो। आम्ही दरवर्षी त्या घरगुती गणेश उत्सव सजावट स्पर्धा आम्ही घेतो, त्याचप्रमाणे महिलांचे देखील काही सांस्कृतिक कार्यक्रम असतात। यावर्षी आम्ही कॅरम स्पर्धा देखील भरवण्याचं ठरवलेलं आहे, तर ह्या उत्सवाच्या या 10 दिवसामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचा प्रयत्नशील होतो आम्ही आहोत। आम्ही पहिल्या वर्षी जे सजावट केली होती त्यामध्ये आम्ही स्त्रीभ्रूण हत्या एक विषय घेतला होता, त्याचप्रमाणे मागील वर्षी देखील आम्ही एक किल्ल्याची प्रतिकृती केली होती। मुळात
ह्या निमित्ताने गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध सामाजिक संदेश लोकांपर्यंत जावा आणि आपला इतिहास काय आहे त्याचा लोकांसमोर यावा, शिवाय काही सामाजिक संदेश लोकांपुढे देऊन त्या लोकजागृती व्हावी अशा उद्देशाने हा उत्सव साजरा केला जात असतो। तर यावर्षी देखील आम्ही शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती येथे आम्ही केलेली आहे। गणपती हा एक सुखकर्ता आणि दुःखकर्ता मानला जातो, म्हणजे सुख आपला मिळवून देणारा आणि दुःख आपला हरण करणारा। त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये हिंदू साम्राज्याची स्थापना केली, मराठी साम्राज्याची स्थापना केली, म्हणजे त्यांनी त्या काळामध्ये जे जनतेवरती अन्याय होत होता, गोरगरिबांवरती अत्याचार केले जात होते, त्यातून लोकांना सुख प्राप्त करून दिलं आणि लोकांच्या दुःखाचं हरण केलं। त्याचप्रमाणे छत्रपतींचं जे कार्य आहे तेच कार्य गणपती हिंदू धर्मामध्ये गणपती करतो असं मानलं जातं। त्यामुळे याचं एक मिश्रण असणारी एक आम्ही या ठिकाणी सजावट केलेली आहे असं मला, आणि तसा तो आमचा लोकांपर्यंत तो संदेश जावा असा एक आम्ही प्रयत्नशील आहोत। मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आम्ही सर्वांनी मिळून ज्याप्रमाणे पर्यावरणपूरक सजावट केलेली आहे, पर्यावरणपूरक मूर्तीची स्थापना आम्ही केलेली आहे, त्याचप्रमाणे शहरातील सर्व नागरिकांनी पर्यावरणपूरक अशा प्रकारची सजावट गणपतीसाठी करावी, त्याचप्रमाणे गणेश मूर्ती देखील शाडूची आणून पर्यावरणपूरक मूर्तीची स्थापना करावी असं मला लोकांना सांगावंसं वाटतं। सत्यवाडी श्री गणेश उत्सव जो आम्ही ज्या वर्षीपासून स्थापना केली त्यावर्षीपासून मी असं मानतो की आमच्या मंडळातील कार्यकारिणीचे सर्व सदस्य आणि मी स्वतः जे जे संकल्प आम्ही आमच्या मनामध्ये होते ते संकल्प आमचे दरवर्षी पूर्ण होत आहेत आणि ते संकल्प पूर्ण करण्याकरता गणराय आम्हाला बळ देतोय। दत्तवाडी गणेशोत्सव मित्र मंडळातर्फे तसेच सर्व माझ्या कार्यकर्त्यांतर्फे कुळगाव बदलापूर शहरातील सर्व नागरिकांना, त्याचप्रमाणे दत्तवाडी आणि आमच्या आजूबाजूच्या परिसरातील सर्व नागरिकांना मी गणेश उत्सवाच्या शुभेच्छा। त्याचप्रमाणे मला या ठिकाणी एक निश्चित सांगावंसं वाटतं की कुळगाव बदलापूर शहरामध्ये अनेक नागरी समस्या आपल्याला भेडसावत असतात, खड्डे असो किंवा इतर अनेक गोष्टी आपल्या शहरामध्ये अनेक समस्या आहेत। तर ह्या सर्व समस्या सोडवण्याकरता कुळगाव बदलापूर शहरातील राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना गणराय शक्ती आणि बळ देवो आणि त्या बळावरती हे सर्व मंडळी आपल्या कुळगाव बदलापूर शहरातील सर्व समस्या सोडवतील आणि कुळगाव बदलापूर शहर एक सुंदर आणि स्वच्छ शहर म्हणून सर्वत्र प्रसिद्ध होईल अशी मला खात्री वाटते। सर्वांनी आपल्या आमच्या मंडळामध्ये यावं, गणरायाच्या चरणी आपण प्रार्थना करावी आणि आपण जे आपल्या जीवनात काही संकल्प केले असतील ते निश्चितपणे पूर्ण करण्याकरता गणराय आपल्याला बळ देईल। कॅमेरामॅन श्वेता शिर्केसह रूपा काळे, बदलापूर विकास। आजच्या बातमीपत्रात आपण इथेच थांबूयात, धन्यवाद।